कोकणात जाणाऱ्या रस्त्याचं काय वास्तव आहे सांगतायत आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर. आपण सध्या उभे आहोत मुंबई गोवा महामार्गावर आणि मुंबई गोवा महामार्गाची परिस्थिती जर खरं बघायला गेलो तर अतिशय दयनीय अवस्था या महामार्गाची झालेली पाहायला मिळते. म्हणजे अगदी चिपळूणच्या परशुराम घाटापासून जो महामार्ग सुरू होतो त्या दयनीय अवस्थेला तो अगदी थेट राजापूर तालुक्यातला वाकेड आणि त्या परिसर जो आहे त्या ठिकाणी अक्षरशः खड्ड्यांचं साम्राज्य जे आहे ते पाहायला मिळतं. खरं तर आपण सध्या उभे आहोत रत्नागिरीच्या निवळी परिसरामध्ये आणि निवळी परिसरामध्ये आपण बघू शकतो की हे जे खड्डे आहेत हे नुसते डबरनं जे आहेत ते बुजवलेले आहेत. मात्र जर पाऊस पडला तर कदाचित हे खड्डे पुन्हा एकदा डोकं वर काढतात की काय अशी परिस्थिती सध्या या महामार्गाची झालेली पाहायला मिळते. अगदीच काही दिवसांपूर्वी म्हणजे कालची जर गोष्ट विचार करायला गेलो तर काल चिपळूणमध्ये अशाच पद्धतीचा खड्ड्यांमुळे एक हकनाक जो आहे तो बळी गेलेला पाहायला मिळाला आणि मुंबई गोवा महामार्गाची अवस्था जी आहे ती अतिशय दयनीय आहे. खरं तर गणेश उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आणि मोठ्या संख्येनं चाकरमानी हे या महामार्गावरना प्रवास करताना पाहायला मिळतील. मात्र जर हे खड्डे बुजवले नाही तर या चाकरमान्यांचा प्रवास जो आहे तो अतिशय या खड्ड्यांच्या चाळण झालेल्या रस्त्यावरनाच होताना पाहायला मिळेल. त्यामुळे महामार्ग प्रशासनानं तातडीने हे खड्डे बुजवावेत अशी मागणी इथले ग्रामस्थ करताना पाहायला मिळतात. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश कदमसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. छत्रपतींचा विचार म्हणजे